नमस्कार माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक साहेबराव बेळे, वंचित बहुजन आघाडीच्या उत्तरचा महासचिव. आज देशाला स्वातंत्र्य मिळालं, आज 70 वर्ष पूर्ण झाली. इथला घिसडी, इथला फाशीपारडी, इथला मसनजोगी, इथला वडार, इथला साळी माळी कोली तेली, सर्व जमातीतले लोक आजही वेगवेगळ्या गोष्टीपासून आज दूर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना निर्माण केली. इथल्या तमाम बहुजनांना त्यांचे जे काही हक्क असतील ते हक्क त्यांनी मिळवून दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एक चांगल्या पद्धतीची मानसन्मानाची अवस्था निर्माण करून देण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये माननीय श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आपणाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या पायाला भिंगरी बांधून आज महाराष्ट्र भ्रमण करत आहेत. एकंदरीत जर विचार केला, इथल्या 169 घराण्यांनी आजपर्यंत आलटून पालटून सत्ता भोगून सत्तेचा धूर वंचितांपर्यंत जाऊ दिला नाही. हे मर्म, हे दुःख बाळासाहेबांनी ओळखलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला, एसटी एससी समाजाला एकत्र करून आपण लोकसभेमध्ये आपल्या प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी, आपले हक्क आपण मिळवून घेण्यासाठी आपण गेलं पाहिजे, ही एक ठाम भूमिका सर्व लोकांच्या मनामध्ये पेरून जे लाखो वर्षापासून, 70 वर्षापासून जे वंचित घटक आहेत, त्या वंचित घटकांना राजकारणामध्ये आणण्याचं एक महान असं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. आपण वंचित बहुजन आघाडीलाच आपण मतदान का करायचं? या 70 वर्षाच्या काळामध्ये बीजेपी असो किंवा काँग्रेस असो, यांनी केवळ आणि केवळ आपला वापर फक्त मतांपुरतं यांनी करून घेतलेला आहे. यांना फक्त इलेक्शन आलं, 4-2 पैसे वाटायचे, अफाट संपत्ती कमवायची आणि गोरगरिबांना विकत घ्यायचं, हे त्यांचं चाललेलं जे काही राजकीय अस्तित्व आहे हे बाळासाहेबांनी वंचितच्या रूपानं संपवलेलं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो, महाराष्ट्रातला वडार समाज, कष्टकरी समाज, ज्या देशाचा राष्ट्रध्वज 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला जो फडकवला जातो, तो दिल्लीचा लाल किल्ला आमच्या वडरांनी बांधला. इथली धरणं वडरांनी बांधली, इथले रस्ते वडरांनी बांधले, इथले किल्ले असतील, मोठमोठ्या वास्तू असतील, ह्या सर्व गोष्टी वडरांनी निर्माण केले. एवढंच नव्हे, पंढरपूरचं देवस्थान असेल, तुळजापूरचं देवस्थान असेल, या मोठमोठ्या देवस्थानांच्या जवळ आजही वडार समाजाचा हात त्या रथाला लागेपर्यंत तो रथ हा पुढं सरकत नाही. पण जर विचार केला, वडार समाजासारख्या असल्या अनंत लोकांची आज काय अवस्था आहे? शिक्षणाचं प्रमाण, सामाजिक प्रमाण, राजकीय अवस्था तुम्ही जर बघितली, आज वडार समाज, आज तुम्हाला सांगतो, या यंत्रयुगामध्ये आज बेघर झालेला आहे. हाताला काम नाही आहे, स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं, नको ती कामं त्यांना करावी लागतात. आणि अशा या प्रशासन व्यवस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीची, एक व्यवस्थित राजकारणाची व्यवस्था मांडणी करायची असेल तर आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आपण साथ दिली पाहिजे, त्यांच्यासोबत आपण राहिलं पाहिजे. आज जर विचार केला आपण, 1994ला जो शरद पवारांनी नगरमध्ये जो मेळावा घेतला, तिथं समाजाला त्यांनी 50 लाखाचं चॉकलेट दाखवलं, आणि त्या 50 लाखाचं चॉकलेटचा नंतर काय परिणाम झाला हे सर्वसामान्य वाडर समाजाला काही माहिती नाही. आरक्षण देतो, खऱ्या अर्थानं जर विचार केला, या देशाचे खरे आदिवासी जर कोण असतील तर इथला हा वडार समाज आहे, इथला घिसडी समाज आहे, फाशीपारडी समाज आहे. आजही या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजेच्या बद्दलचा प्रश्न आजही सुटलेला नाहीये. आणि याच्यावर बीजेपी सरकार असेल किंवा काँग्रेस सरकार असेल, याच्यावर आतापर्यंत कोणतीच त्यांनी व्यूहरचना, एखादी प्लॅनिंग त्यांनी आतापर्यंत तयार केलेली नाही. 2009 मध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नांदेड येथे वडार समाजाचा मेळावा झाला. त्यांनी असंच सांगितलं की आम्ही वडार समाजाचे अमुक प्रश्न सोडवू, तमुक प्रश्न सोडवू. त्यांच्याकडनं एकही प्रश्न कोणता सुटलेला नाहीये. 2000च्या नंतर चातकाप्रमाणे वडार समाज शासनाकडून काहीतरी मिळेल, काहीतरी आपल्याला
भेटेल या आशेमध्ये होता, प्रतीक्षेमध्ये होता. बीजेपी सरकार आलं आणि बीजेपी सरकार आल्यानंतर त्याही सरकारनं आम्हाला उल्लू बनवण्याचं काम केलं. 3 जून 2018 लातूर इथे जो मेळावा झाला त्याचे अध्यक्ष त्या कार्यक्रमाला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आलेले होते. त्यांनी वडार समाजाला खूप आश्वासनं दिली, खूप काही गोष्टी त्यांनी करतो म्हणून सांगितली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वडार समाजाला आरक्षणासाठी, एसटीच्या आरक्षणासाठी राज्याकडनं केंद्रामध्ये आम्ही प्रस्ताव पाठवू, त्याच्यानंतर घरकुलं देऊ आम्ही, त्याच्यानंतर आश्रमशाळा देऊ, त्याच्यानंतर वसंतराव महामंडळाला 100 कोटी रुपये देऊ. जे त्यांनी लातूरच्या मेळाव्यामध्ये बोललं तेच त्यांनी सोलापूरचा पुन्हा मेळावा घेण्याची वेळ आमच्या वडार समाजाला त्यांनी भाग पाडलं मेळावा घेण्यासाठी. आणि तिथं त्यांनी सांगितलं, जर समजा एका समाजाचे 2 मेळावे घेण्यामागचा मुख्यमंत्र्यांचा काय उद्देश होता माहीत नाही, पण त्याही मेळाव्यामध्ये आणि याही मेळाव्यामध्ये त्याच गोष्टी कॉमन ठरवून त्यांनी समाजाला सांगितलं आणि समाजाला त्यांनी एकंदरीत उल्लू बनवलं. आजपर्यंत वडार समाजाला त्यांनी दिलेले जे काही आश्वासन आहेत त्याच्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाही. म्हणून मला असं तमाम महाराष्ट्रातल्या वडार बांधवांना असो, भटक्यांना असो, ओबीसींना असो, इथल्या एसटींना असो, मला सांगायचंय जो आज 70 वर्षापासून आपण मतदान फक्त करतच आलो, आपलं मतदान होतं आणि सत्ता त्यांची होती, पण आता आपल्याला ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे. आपण 70 वर्षे त्यांना काय केलं, मतदान केलं, आता फक्त एकदा काय करू आपण, बाळासाहेबांना 5 वर्षासाठी एकदा निवडून आणू, त्यांना एकदा संधी देऊ आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवू. बाळासाहेबांनी जे 5 वर्षामध्ये काम केलं ते पुढं त्याचा विचार करून पुढं त्यांना जास्तीत जास्त काम करण्याची आणखी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण जर खंबीरपणे बाळासाहेबांच्या पाठीमागे आपण उभं राहिलो तर निश्चितपणे बाळासाहेब आपल्याला न्याय देतील. कारण यांचा जो वारसा आहे दुसऱ्यांना देण्यासाठीच आहे, स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी काही नाही. आंबेडकर घराण्यांकडे समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, समाज तळागाळातला वर आला पाहिजे, सर्वांना संधी मिळाली पाहिजे, हे बाबासाहेबांच्या घटनेच्या तत्वाप्रमाणे त्यांनी सर्वांना समोर आणून इथल्या भिसड्याला, इथल्या फाशीपारड्याला, इथल्या वड्राला, इथल्या मातंगाला, इथल्या बौद्धांना, सगळ्या जातीच्या लोकांना तिकीट देण्याचं धाडस केलेलं आहे. हा बहुजन आपण आपण म्हणतो वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल आपण ऐकतो की जाणता राजा, जाणता राजा असा असूच शकत नाही. जो आज खऱ्या अर्थानं जर जाणता राजा कोण असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत. कसे आहेत, आतापर्यंत कोणत्याच जाणत्या राजाने एखाद्या वडऱ्याला, एखाद्या घिसड्याला, एखाद्या फाशीपारड्याला का तिकीट दिलं नाही, तो जाणता राजा होता ना, ते केलं नाही. आता खऱ्या अर्थाने आपले जर जाणते राजे जर कोण असतील ते आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत. आणि बाळासाहेबांना आपण मतदान हे केलं पाहिजे. लोक आपल्याला वाईट सांगतात, अमुकच आहेत, तमुकच आहेत, या कोणाचा विचार करू नका. तमाम माझ्या वडार बांधवांना माझी विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये बाळासाहेब कोणताही उमेदवार देऊ त्या उमेदवाराला आपण भरघोष मतदान करायचं आणि विधानसभेमध्ये आपल्या ढाण्यावाग्याला पाठवायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बाळासाहेब आंबेडकरांना आपल्याला बघायचं आहे. एवढं मी आवाहन करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.